नमस्कार, मी रानिका असलीवाल आणि आपण पाहत आहात न्यूज टुडे 24। कोरोना व्हायरसचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी सार्वजनिक आणि कामाच्या ठिकाणी मास्कचा वापर करा। विनाकारण घराबाहेर पडू नका, घरातच राहा आणि सुरक्षित राहा आणि पाहत राहा विश्वासार्हता बातम्यांसाठी फक्त न्यूज टुडे 24। सरकारी कामात अडथळा आणणाऱ्या भाजी विक्रेत्या व्यापाऱ्यावर गुन्हा दाखल। कोरोना महामारीच्या पार्श्वभूमीवर शेवगावमध्ये तैनात असलेल्या पोलीस तसेच होमगार्डवर भाजी विक्रेत्यांनी हल्ला करून धक्काबुक्की तसेच सरकारी कामात अडथळा आणल्याबद्दल शेवगाव पोलीस स्थानकात गुन्हा नोंदवण्यात आला आहे। भाजी विक्रेते तसेच किराणा मालाचे व्यापारी यांनी अत्यावश्यक मालाची विक्री करताना कुठेही गर्दी होणार नाही याची काळजी घेण्याचे स्पष्ट निर्देश अहमदनगर जिल्हाधिकाऱ्यालयाने दिलेले असतानाही शेवगावमध्ये मात्र भाजीपाला विकणारे व्यापारी तसेच किराणा दुकानदार यांच्याकडून आदेशाचे उल्लंघन होताना दिसत आहे। एवढेच नव्हे तर आता पोलिसांवर हात उचलण्या इतपत या व्यापाऱ्यांची मदत गेलेली पाहावयास मिळत आहे। आज सकाळी शेवगाव शहरामध्ये 9 वाजण्याच्या सुमारास आंबेडकर चौक ते क्रांती चौक या दरम्यान हॉटेल उडुपी समोर काही भाजीपाला विक्रेत्यांनी 460 टेम्पो पुढे गर्दी जमलेली असताना या गर्दीला पांगवण्यासाठी सदर दुकानदार चालकास दुकान हटवण्याचे सांगितले असताना शेवगाव नगरपरिषदेच्या कर्मचाऱ्यांनी व पेट्रोलिंगवर असलेल्या पोलिसांनी या भाजी विक्रेत्याला दुकान व टेम्पो काढून घेण्याचे समजावून सांगत असताना सदर भाजीपाला विक्रेता व्यापारी व त्याच्या मुलांनी पोलीस तसेच नगरपरिषदेच्या कर्मचाऱ्यांबरोबर वाद घालून पोलिसांना धक्काबुक्की करण्याचा प्रयत्न केला। मी गाडी काढणार नाही, तुम्हाला काय करायचं ते करा अशी उद्दट भाषा यांनी वापरली असल्याचं होमगार्ड फिर्यादी राजेंद्र पोटभरे यांनी तक्रारीत म्हटलं आहे। तसेच भाजी विक्रेता व मुले यांनी माझी शर्टची कॉलर धरून मला धक्काबुक्की देखील केली असं फिर्यादीत नमूद केलं आहे। सध्या देशामध्ये व महाराष्ट्रामध्ये कोरोनाच्या आजाराचा प्रादुर्भाव रोखण्याकरिता लॉकडाऊन सुरू आहे। शेवगाव शहरामध्ये सुद्धा माननीय जिल्हा दंडाधिकारी यांनी काढलेल्या आदेशाची अंमलबजावणी प्रशासनाकडनं पोलीस विभागाकडनं चालू आहे। शेवगाव शहरामधील जुनी मंडई नवीन मंडई या ठिकाणी भरणारा भाजी बाजार हा नगर परिषदेकडनं आणि पोलीसकडनं बंद करण्यात आलेला आहे। सोशल डिस्टन्स पाळला जात नसल्यामुळे त्यामुळे शहरामधील फळ विक्रेते आणि भाजी विक्रेते यांना फिरून भाजी आणि फळं विकण्याबाबतचे वेळोवेळी निर्देश दिलेले आहेत। आज सकाळी आंबेडकर चौक आणि क्रांती चौक या दरम्यान भाजी विकायला काही लोक बसलेले होते, काही लोक टेम्पो आणून फळं आणि भाजी विकत होते। त्या ठिकाणी नगर परिषदेचे कर्मचारी आणि पोलिसच्या पेट्रोलिंगचे कर्मचारी अधिकारी गेले असता बऱ्याच लोकांना त्या ठिकाणून भाजीवाल्याला काढून दिले, परंतु एक टेम्पो चालक यांनी पोलिसांची उज्जत घातली आणि उज्जत घालत असताना होमगार्ड याला मारहाण केली आणि दमदाटी केली। सध्याचा प्रकार अतिशय निंदनीय आहे। पोलीस आणि आरोग्य विभाग स्वतःचा जीव धोक्यात घालून जनतेला च्या आरोग्याच्या दृष्टीने रस्त्यावरती गर्दी करू नये किंवा गावात गर्दी करू नये अशा प्रकारचं काम करत असताना आणि वेळोवेळी त्याबाबतच्या सूचना दिलेल्या असताना सुद्धा सदरचा प्रकार झाला। या झालेल्या प्रकाराबद्दल आम्ही पोलीस स्टेशनला संबंधित होमगार्ड यांची फिर्याद घेऊन 353 प्रमाणे गुन्हा दाखल केलेला आहे। सरकारी कर्मचाऱ्यावर हल्ला केला म्हणून यापुढे सुद्धा कुणी तालुक्यामध्ये किंवा शेवगाव शहरामध्ये अशा पद्धतीचं वर्तन पोलीस असेल इतर शासकीय कर्मचारी असतील यांच्याशी जर करत असेल तर त्यांच्यावर निश्चित गुन्हे दाखल केले जातील। जनतेला मी पुन्हा एकदा आवाहन करतो की कोणालाही त्रास देण्याच्या हेतूने शासन प्रशासन पोलीस विभाग कारवाई करत नाही आहे। समाजाला या आजारापासून दूर ठेवण्यासाठी हे सगळे प्रयत्न चालू आहेत, त्यामुळे लोकांनी शासनाने पोलीस विभागाने दिलेल्या सूचनांची अंमलबजावणी करावी। जय हिंद। सदर व्यापारी सुभाष बनसी घुगे, अमोल घुगे, अतुल घुगे राहणार शेवगाव यांच्या विरोधात भारतीय दंडविधान 353, 332, 504, 506 आणि 34 अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे। तसेच भाजीपाला टेम्पो क्रमांक MH17K6317 हा पोलिसांनी ताब्यात घेतला आहे। तर याबाबतचा पुढील तपास शेवगाव पोलीस करत आहेत। शेवगावमध्ये किराणा दुकानावर व्यापाऱ्यांकडून कोणत्याही प्रकारे अहमदनगर जिल्हाधिकारी यांनी घालून दिलेल्या नियमांचे पालन होताना दिसत नाही, त्यांच्यावरही अशाच प्रकारच्या कार्यवाहीची मागणी शेवगावमध्ये होताना दिसत आहे। त्याचबरोबर किराणा मालाच्या व्यापाऱ्यांच्या तक्रारींची अद्यापर्यंत चौकशी पूर्ण होऊनही सरकारी दरबारी नोंद झालेली नाही, त्यामुळे तालुक्यात हा विषय सर्वत्र चर्चेला जात आहे। प्रतिनिधी रेवन्नाथ नजन, न्यूज टुडे 24, शेवगाव। राज्यातल्या आणि देशातल्या ताज्या घडामोडींसाठी आजच आमच्या YouTube चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा आणि बघत रहा ताज्या घडामोडी।